रवी कुठे तो मुलगा? बरं झालं तुम्ही आलात, त्याने ना डोकं फिरवून ठेवलं माहितीये. अगं पण तो आहे कुठे? तो आत होता पण आता तो बाहेर गेलाय. हो हो हा. त्यांना काय चाललंय सगळं? तुमच्या दोघांमुळे मी म्हातातलं काम सोडून आलो. बघा तो मुलगा कुठे सांगा, नाहीतर मी चाललो. म्हणजे तो येईल, तो तो हा तो खायला गेलाय बाहेर. त्याला ना रडून रडून भूक लागलेली म्हणून तो बाहेर गेला. तो येईल लवकरच येईल. असं भेटत कुठे का तुम्हाला? ए तू तू कोणाला फोन लावतोयस? कोणाला म्हणजे मंजुरीला. तिला सांगायला नको मला उशीर होणार म्हणून. नो वे. काय वेळे पण आहे नाही ना, फोन दे माझा. ती उगत वाट बघत बसेल माझी. नाही बस. म्हणजे तू ना लग्न झाल्यापासून मला विसरूनच गेलाय, सारखं आपलं बायको बायको करत असतो, हो की नाही? ऑफकोर्स. फोन दे. नाही मी तिला सांगते की तिचा नवरा आमच्या सोबत बिझी आहे म्हणून. नॉट हॅपी हे बघ. हॅलो मंजिरी, ऐक ना, दादू आमच्या सोबत आहे, तर ना तू टेन्शन नको घेऊस आणि त्याला यायला थोडा उशीर होईल. सो प्लीज तू विरहत सॅड सॉन्ग वगैरे नको गात बसू. ओके चालेल चालेल. हा बाय. हॅपी आलिया भोगासी. आता काय बर, तो मुलगा कधी येणार? आणि असा मुलगा खरंच आहे ना जो तुझ्या प्रेमात वगैरे पडलाय? काय आहे ना रे? आहे म्हणजे तो येईलच आता. ये लवकर. बाराला पाच कमी आहेत. अक्के ऐक ना, मी इथनच जातो. अरे असं काय करतोय, इथपर्यंत आलाय? बघ आत ये, शौनकना विश करता नाही बरं वाटत. नाही नको, मी दाजींना उद्या फोन करतो ना. हा काळजी. अशी गाडी चालत होतोय, घाबरले ना मी. माझी मटकत कशाला चालते? लोकांनी बघायला का तुझ्याकडे? का तुम्हाला सुंदर बायको नको होती का? गब्बस लय लाडात येऊ नको. घरी काय झालं? हो तुम्ही फोटो पाठवला ना, फुलरामायण झालं होतं, प्रणू साहेब, मोनिका मॅडम, देवानी मॅडम, फुलराडा घातला. मानला का नवऱ्या ना तिला? आहे ना, जिजूने अक्कीची साईड घेतली. तिच्यावर डाऊट खायचा तर काय बोलले माहितीये का? अशी म्हणजे कोणी पण कोणाला पण मारू शकतो, हो का? तू मारूनच दाखव, मग सांगतो तुला मी. तुझ्या त्या अक्कीनं काय जादू केले तर देशमुखाच्या पोरावर काय माहिती. पण जास्त काळ टिकू नाही देणार मी जादू. असं अडकवतो तिला बघतो. तसं तुम्ही लय हुशार आहात, करायलाच काय ते. तुमच्या हुशारीवर खुश होऊन मॅडमने मला काय दिलंय माहितीये का? काय पैसे दिले वाटत? नाही हे बघा. काय ना, खाली आवाज काढू का तुझ्या? रस्त्यावर लावून फिरते काय? अगं म्हणजे रात्री लाव आणि मला दाखव. ठीक आहे, पण तुमच्या मम्मीला कुठेतरी पाठवा ना, रोज रात्री 2 वाजता मला आंघोळ करायला लावतात. मी काम करतो, मी ना मम्मीला सांगतो आम्हाला पोरग व्हावं म्हणून एखादं व्रत करायला बाबाच्या आश्रमात जा. मग काय तू आणि मी दोघंच आहोत. दादू मला भीती वाटते. स्कॉलर तो मुलगा खूप सायकल, म्हणजे तो काहीही करू शकतो. काहीही. हो हो. बघा तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स. मी आहे ना, मी बघतो. दिदी तू वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू.
अच्छा तर तुला त्रास देणारा हा मुलगा आहे. तरीच म्हटलं तुला कसं कोणी त्रास देऊ शकतो. पण दादू सपोज मला जर खरंच कोणी त्रास दिला असता तर तू काय केलं असतं. किंवा मला सोड, मंजुरीला कोणी त्रास दिला असता तू काय केलं असतं. तर मी त्याला चांगलाच दम भरला असता. ए पण आता बोलतच बसणार आहात का. चला केक कापूया. नाही ना मंजू. कुमार बोललो होतो पोकळ धमकी समजू नको. असे टरकले आज रस्त्यात पाहिलं रे. अजून बरंच काही करायचं बाकी. तुझे वागलेस ना माझ्याशी, त्याचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तुला चांगलंच माहिती आहे मी सगळं करू शकतो. काय हॅलो हॅलो कुमार. शौनकच्या बर्थडेला कायम मी सगळ्यात आधी त्याला विश करायचंय. बाकी कोणालाही करू द्यायचं नाही. पण आज मी त्याला विश सुद्धा करू शकत नाहीये मंजूमुळे. काय करताय शौनक, हे सगळं तुम्हाला आवडलं नाहीये का, सांगा ना. नाही काहीच नाही. तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही, माहितीये ना तुम्हाला. आणि तू तू लपू शकते सगळं. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही. कुमारच्या धमकीबद्दल. तुम्हाला कसं कळलं. बघ मुद्दा तो नाहीये, तुम्हाला सांगितलं का नाहीस. या आधी सुद्धा त्यांनी तुला धमकी दिली होती ना. बघ आज काय घडलं ते मला आत्ताच्या आत्ता सविस्तर सांग. मी बघतोस त्याच्याकडे. त्याची इथपर्यंत मजल गेली आणि वेळ आलीस तर मी गुंडांशी भांडू शकतोय माहितीये ना तुला. शौनक एवढं काहीही झालेलं नाहीये आणि तुम्ही नका काळजी करा. तो कुमार फक्त मोठ्या मोठ्या बाता करतो, काही दम नाहीये त्याच्या. पण तो माझ्या मंजुरीशी असं कसं वागू शकतो. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याला जाब विचारतो. बघा म्हणून सांगत नव्हते मी तुम्हाला. तुम्ही मग उगाच टेन्शन घ्याल, काळजी करत बसाल. आणि या दोघींनी तुमच्या वाढदिवसासाठी एवढा प्लॅन केला, सगळ्याचा पचका होईल ना. हे बघ तो वाढदिवस गेला खड्ड्यात. मला तुझी सेफ्टी जास्त महत्वाची आहे, कळलं ना. शौनकला काहीही होणार नाही, नका काळजी करू. तुम्ही माझ्यासोबत असताना मला काही कसं होऊ शकत. तुला माहित ना मी तुला काही होऊ देणार नाही. आणि प्लीज आता मला प्रॉमिस कर, प्रॉमिस कर की माझ्यापासून तू काही लपवणार नाहीस. प्रॉमिस मी. प्रॉमिस.
चालू असतं रे. लग्न झालंय तुमचं, आता रोमॅन्स संपलाय. अजिबात संपला नाही, कळलं? बरं ठीक आहे, आता केक कापूया. हो चला. चल बघ. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Shaunak, happy birthday to you. We were born in the zoo with monkeys like you. Happy birthday dear Shaunak, happy birthday to you. Woo! अजून एक सरप्राईज आहे. नाही ना? हा हो हो हो. टरां टरां आलो. याची काय गरज होती पण. अभय रवी, तू बाहेर एवढं केलंयस आमच्यासाठी आणि हे कशाला? भाषणबाजी पुरे. स्कॉलर आधी ट्राय करून बघ. जा 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 लवकर. देवानी, तुला माहितीये का देवयानी, शौनक लहानपणापासून असाच होता अग. त्याच्या 10वी नंतर आम्ही एक छान मोठी बर्थडे पार्टी प्लॅन केली होती त्याच्यासाठी. ते कुठलं कार्टून मला आता नाव आठवत नाहीये, पण तीच थीम आम्ही प्लॅन केली होती. तसेच सगळे कपडे आणले होते, त्या कार्टूनच्या शेपचा आम्ही केक आणला होता. आणि तेव्हा एका इव्हेंट मॅनेजरला हा सगळा इव्हेंट मॅनेज करायला दिला होता. खूप प्लॅन केला होता आम्ही, पण त्यावेळेला सुद्धा शौनकला हे सगळं काही नको होतं. म्हणजे ही सगळी धावपळ आमची बाहेर चालली होती आणि त्याचा हट्ट चालला होता की मला हे सगळं काही नकोय, तू मला आत्ताच्या आत्ता राजा केळकर म्युझियम मध्ये घेऊन चल. बर्थडेच्या दिवशी मलाही त्याचं मन मोडवे ना, त्यामुळे मी घेऊन गेले त्याला राजा केळकर म्युझियम मध्ये. तेव्हाच मला कळलं होत की हा मुलगा सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे. मॉम, पण पार्टीला आलेल्या गेस्टनी काय केलं मग? काय करणार अग, त्यांचं त्यांनी एन्जॉय केलं, खाल्लं प्यायलं, तो केक खाल्ला आणि गेले सगळे निघून. काय करतील? बर्थडे बॉय तर गायब झाला होता पार्टी मधन, आमच्या लग्नातून गायब झाला होता तसाच. मॉम, तुम्ही म्हणताय शौनक वेगळा आहे, पण तुम्हालाही वाटलं नसेल ना कधी की तो तुमच्यापासून इतका दूर जाईल म्हणून. म्हणजे काय म्हणायचंय तुला देवयानी? तुम्ही आज इथे शौनकला विश करायला आला होता पण नाही करू शकला, राईट? मॉम, मॉम प्लीज, उत्तर देणं टाळू नका. सांगा ना मॉम, सांगा ना, तुम्ही शौनकला विश करायला आला होता ना? मॉम, मॉम तुम्हाला कळत का नाहीये, हे सगळं ती मंजू मुद्दाम करतीये. ती शौनकला दूर नेते तुमच्यापासून. तुम्ही शौनकची सख्खी आई आहात, मी त्याची लग्नाची बायकोय, पण तरी असा तो विश करायला तो आपल्या बरोबर नाहीये. देवयानी अगं, शौनक 10 वर्षाचा असताना माझ्या मागे मागे आई आई करायचा, तशी अपेक्षा आता करणं चूक ठरेल ना? काय चुकीचं आहे त्यात? मॉम सांगा ना मला, काय चुकीचं आहे त्यात? शौनक जर माझ्या बरोबर असताना तर मी सगळ्यात आधी तुम्हाला त्याला विश करू दिलं असतं, मग मी स्वतः केलं असतं. तुम्ही मॉम आहात त्याची, हक्क आहे तो तुमचा. ती मंजू, ती शौनकला फक्त तोडत नाहीये तुमच्यापासून, ती त्याला तिच्या जगात घेऊन गेली, घाणेरड्या जगात. आणि म्हणूनच शौनक त्याचा बर्थडे आज आपल्या बरोबर नाही, त्या दीड जमणीच्या मोलकरणी बरोबर सेलिब्रेट करणार आहे.
देवा किती वेळ लावतोय तू साडी वगैरे नाही ना गिफ्ट दिलीस त्याला चुकून. म्हणजे पढाकू मुलं सुद्धा इतकी भारी दिसू शकतात असं मला खरंच वाटलं नव्हतं. जर तुझं लग्न झालं नसतं ना आणि मंजू अगर तू मेरी दोस्त नाही होती ना तो मैं इस पे लाइन जरूर मारती. एक्सक्यूज मी भैरू, हा माझा दादू आहे आणि ही माझी वहिनी आहे, सो प्लीज जरा संभल के. काय चाललंय तुमचं? हे शाबूत आहे ना? याला आपलं दुःख नाही गय. अरे तुझ्यासारखा आयडियल मॅन माझा भाऊ असताना कोणी लल्लू पंजू आवडणार आहे का मला? नाही ना, तुझा तो भाऊ तरी आहे पण माझं काय, हातचा गेला. शौनक काय चाललं या दोघींच? हे बघ तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, ते काही पण बोलत वेड्या झाल्यात. ते वेड्या बिड्या काय म्हणजे तू सांग, याच्याकडे बघून वाटतं का की याचं लग्न झालंय? मी तुला एक सल्ला देते मैत्रीण म्हणून, तू ना याच्यासाठी पण मंगळसूत्र तयार करून घे. म्हणजे कसं उगाच टेन्शन नको ना. पण वहिनी साहेब काय आमच्या दादूला विश वगैरे नाही केलं तुम्ही? अगं असं काय करते, मग अशी आलेल्याच दिसते नाही का मी? अगं एवढा छान शर्ट घातलाय त्याने, एवढा छान दिसतोय, कुछ तो कॉम्प्लिमेंट बनता है यार, हो की नाही? किंवा गिफ्ट, तू एक आमच्या समोर ह्याला गिफ्ट दे. का गिफ्ट पण असं आहे जे प्रायव्हेट मध्येच त्याला लागणार आहे? काही नाहीये, मी आणलंय गिफ्ट पण फार काही महागातलं नाही आणलं. तू एक रुमाल जरी दिलास ना तरी इट इज वर्थ अ मिलियन. तुमच्यासाठी तुझ्यासाठी हे पुस्तक योग्य वाटत मला. पुस्तक बघ ना, यांचा रोमॅन्स पण पुस्तकातच आहे. शौनक आजपर्यंत तुमच्या आवडीची पुस्तकं मी वाचत आले, आज माझ्या आवडीचं पुस्तक मी वाचू. मग थँक्यू. ए आता माझं घे. अरे वा लिटल सिस्टर, मोठी झालीस की तू खरंच गिफ्ट आणलेस मला? खोट कस असेल? नाही म्हणजे तू तुझ्या पैशातून आणलेस का घरातून जे पॉकेट मनी मिळत त्याच्यातून आणलेस? काय हो असं बोलता तिला? तिने गिफ्ट आणलंय, तिच्या भावना महत्वाच्या नाही आहेत का? अरे वा वाव, किती भारी आयडिया आहे अगं, कसं सुचलं तुला हे? याचं क्रेडिट पण तुम्हालाच आहे, कारण तुम्हीच दोघं मला इन्स्पायर करता इंडिपेंडेंट होण्यासाठी, सो थँक्यू फॉर दॅट. मी जरा जास्तच मोठी झाली असं नाही वाटत म्हणजे रे तुला? अजून एक गिफ्ट आहे. वा दोन दोन गिफ्ट, जास्तच कमवायला लागलीस वाटतं. एवढंच महागातलं वगैरे नाहीये पण
आहे ना सोन्याची नाणी. अगं तू तर म्हणाली होतीस की काही महागड गिफ्ट नाहीये म्हणून. प्लीज दादू घे ना, लग्नाचं गिफ्ट आहे असं समज. तुझे हे गिफ्ट दिलंस ना खूप अनमोल आहे माझ्यासाठी, पण त्या सोन्याच्या राण्यांची मला काहीच गरज नाही. आणि हो, मॉमला सांग की आम्हाला पैशांची काहीच गरज नाही. त्यांनी मंजरीला सून म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. त्यांच्या आशीर्वादाची आम्हाला जास्त गरज आहे. आणि त्यांना हे जमणार नसेल तर त्यांच्या उपकाराची आम्हाला गरज नाही आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.